महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कलिना विधानसभा मतदार संघातून संतोष उडगी यांना उमेदवारी आज जाहीर करण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते संदीप उडगी यांचा सत्कार करताना दिसतायत। सर, काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कलिना विधानसभा मतदार संघातून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे, काय सांगाल? माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, आम्ही साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मला ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। खूप खूप अभिनंदन। जर पूर्ण कलिना विधानसभेमध्ये जोश आहे। ही प्रत्येक गेल्या 6 महिन्यापासून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ह्या क्षणाची वाट बघत होते। थोडा उशीर झाला पण योग्य तो न्याय मिळाला। आम्ही आता प्रतीक्षा सगळ्यांना आहे ती 21 तारखेची। नाही, तुम्ही न्याय मिळाला असं म्हणता, तुमची चर्चा पूर्वीपासून या संधीसाठी होती, तुमचं नाव चर्चेत होतं, ते नाव पुन्हा मागं गेलं, पुन्हा तुम्ही आत्ता संधी मिळाली आहे, कसं? नाही, पुन्हा मागं नाही गेलं। काही साहेबांच्या ज्या प्रोटोकॉल वाचायचं, त्यांनी स्टेप बाय स्टेप एक जसे याद्या त्यांनी जाहीर केल्या। सुरुवातीला त्यांनी 9 याद्या जाहीर केल्यानंतर 42 अशा प्रत्येक स्टेप वाईज त्यांनी याद्या, आता अजूनही काहीतरी याद्या आज म्हणत आज किंवा उद्या सकाळी जाहीर होतील। तुमचं तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे कलिना विधानसभा मतदारसंघातून, निवडणुकीला कसं सामोरे जाणार आहात? निवडणुकीत आजच डिक्लेअर झालेली आहे। ज्या विभागात काही विषय, पहिली गोष्ट तर ट्रॅफिकचा विषय, नंतर जो आपला जो गणपतीचा जो ब्रिजचा तो विषय आहे, आणि कलिना विधानसभेमधल्या ज्या स्थलांतरांचा आहे, जो स्थलांतर इथले ज्या मोठ्या ज्या झोपड्या आहेत, चाळी आहेत, त्याचं स्थलांतर ते कलिना विधानसभेच्या बाहेर करतात, तो कलिना विधानसभेमध्ये ती मराठी माणसं ही राहिली पाहिजे याचा हा प्रयत्न करणार आणि त्यासाठी आम्ही झगडणार। कशा प्रकारची एकूण तयारी असणार आहे आता इथून पुढचा जो कार्यक्रम, प्रचाराची मोहीम कशी राबवणार आहात, त्याविषयी काय सांगा? प्रचाराची मोहीम आता ही सर्व स्थानिक शाखाध्यक्ष उपविभागाच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आम्ही फॉर्म भरणार सोमवारी। सोमवारनंतर जसं परवानगीनुसार आम्ही प्रचाराची सुरुवात करू। तुमच्यासमोर महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार संजय पोतनीस यांचं आव्हान असणार आहे। महायुतीचे देखील उमेदवार आता रिंगणामध्ये येत आहेत। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी रिंगणात त्यांनी उमेदवार दिलेला आहे। या सगळ्यांचा सामना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी करते आणि कलिना विधानसभेमध्ये किती ताकद आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची? समोर कोण उभं आहे आम्हाला त्यांच्याशी गरज। आम्ही जे गेली जवळजवळ वर्ष 2 वर्ष ज्या पद्धतीने काम करतोय, तशा समोरच्याला 2 वेळा संधी दिली, 2 वेळात आपल्या इकडे अपयश झालं, प्रत्येक कामं झालेली नाहीत, फक्त दिखावा झालाय, काय वगैरे झाले नाही, ते आम्हाला समोर कोण उभं आहे त्याची गरज नाही। आम्ही आमची ताकदीनुसार आम्ही ती लढाई लढणार। नाही, असं म्हणतात भारतीय जनता पार्टीचं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही बी टीम आहे, असा एक आरोप केला जातोय। तर ते एक साधन आहे त्यांच्याकडे, महाराष्ट्र बी टीम आहे, दुसरी बी टीम आहे। आम्ही आमच्या बी टीम असते तर आम्ही एवढा 2 वर्षापासून मेहनत नसते केली। जे आम्ही जी मेहनत करतो ही 2-3 वर्षापासून मेहनत करतो, कारण इथे आपला उमेदवार आला पाहिजे। याच्या अगोदरी आम्हाला चंदू मोरे होते, त्यावेळेस 40-42 हजार मतं मिळाली। त्यानंतर मागच्या वेळेस तुरडेसाहेब होते, त्यांनी 22-23 हजार मतं मिळाली। बी टीम असले तर एवढी मतं खाणार नाही ना। हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे ह्या जोमाने कामाला लागतील। यावेळेस थोडा आणखीन जोम वाढेल, आम्ही विजय हा नक्की खेचून आणू। नक्कीच आम्ही हा विजय नक्कीच खेचून आणू। संदीप उडगी यांची प्रतिक्रिया आहे, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी या कार्यालयामध्ये जमा झालेले आहेत। काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संदीप उडगी यांना उमेदवारी दिली आहे, तुम्ही कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, कसं बघता, कशी प्रकारची तयारी असणार आहे, काय तुमच्या मनामध्ये? सर्व मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सन्माननीय संदीपजी उडगी यांनाच उमेदवारी मिळावी असा आमचा हट्टास होता पहिल्यापासूनच। कारण कसं आहे, ही व्यक्ती प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायला पुढे उभी असते। आता राहिली तयारीची, तर आमच्यामध्ये जेवढे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, आमचे शाखाध्यक्ष असतील, ह्या कलिना विधानसभेतले सगळे शाखाध्यक्ष प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एक जाणता नेता आम्हाला दिला आहे, एक जाणता आमदार आम्हाला दिला आहे, आणि ह्या नेत्याला निवडून आणायचं काम आमचं आहे। आणि आम्ही 101% ते पुरे करणार। कलिना विधानसभेतले सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आणि विजय हा निश्चितच उडगी साहेबांचा असेल। कसं बघताय संदीप उडगी यांना उमेदवारी दिली, उपरकर साहेब? संदीपबाईंना म्हणजे जी उमेदवारी दिली आहे त्याच्यासाठी मी सर्वप्रथम राजसाहेबांचं आभार मानेन। कारण साहेबांनी एक चांगला काम करणारा व्यक्ती आम्हाला दिलेला आहे, म्हणजे ह्यांच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की एक चांगला विकास होऊ शकतो। कारण ह्यांची कामं आम्ही मागच्या वर्षभरामध्ये बघतो
की खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने ते लोकांमध्ये आहेत, लोकांची त्यांना हे माहीत आहेत, काही प्रॉब्लेम आहेत ते माहीत आहेत, लोकांमध्ये पोचून त्यातून निवडून आलेला त्यातून हे केलेला एक व्यक्ती आहे. म्हणजे लोकांच्या ज्या नस आहेत, म्हणजे ज्या काय त्यांना त्रास आहेत, जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना माहीत आहेत. साहेबांनी अगदी योग्य उमेदवार आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्ही सर्व शाखाध्यक्ष संपूर्ण कालनी विधानसभेचे सगळे पदाधिकारी त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण जंग छेडू. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये मोठा जल्लोष आणि आनंद आणि जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.